माझं पहिल्या दिवसापासून खोटे गुन्हे नोंदवल्याच्या नंतर तुम्हाला ज्या अधिकाऱ्यांकडनं केलंय त्यांना तर मी घालवणार, घरी बसवणारच उद्यापासून. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर हा खोटा, मी तर प्रूफ पण दिलंय की माझ्यावर दाखल झालेला गुन्हा खोटा आहे, सो त्या सर्व अधिकाऱ्यांना पहिलं घरी बसवणार. ठाण्यातल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत खाटन रोड इथे जी 2008 साली जी स्लम डेव्हलप झाली त्याच्यामध्ये अधिकृत पात्र यादी ही 99 लोकांची होती. तिथे आज 166 रूम बनवण्यात आले, त्यातले एका व्यक्तीला, सरकारी नियम असं सांगतो की एका व्यक्तीला एकच रूम देता येतो, तिथे एका व्यक्तीला 30 रूम देण्यात आले. आज ते रूम ठाणे महानगरपालिकेच्या पजेशनमध्ये असताना तिथे भाडोत्री ठेवण्यात आलेले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या त्या इमारतीमध्ये अनधिकृतरित्या पार्किंग चालवली जाते. लाखो रुपये या भाडे आणि पार्किंगच्या रुपयातनं घेतले जातात. आम्ही गेल्या महिन्यामध्ये अँटी करप्शनला याच्या बाबतीत चौकशीसाठी पत्र दिलं होतं. आज ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही प्रूफ दिलेले आहेत की एका व्यक्तीला कशा प्रकारे रूम देण्यात आलेले आहेत आणि त्याची यादीवर टिक केलेलं आहे. एका व्यक्तीला जर एक रूम देण्याचा सरकारी नियम आहे तर एका व्यक्तीला, एका कुटुंबाला एवढे रूम, मेरोल 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 एवढे रूम का देण्यात आले हे बघा. मेरोल 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 जेवढे कलरफुल आहे त्यांच्या, जर एका व्यक्तीला एक घर देण्याचा नियम आहे सरकारचा तर एवढे का दिले गेले याच्या बाबतीत एक सखोल चौकशी व्हावी म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची आम्ही भेट घेतलेली आहे. तिथल्या स्थानिक बिल्डर, तिथले स्थानिक गावगुंड आणि त्यांना मदत करणारे सर्व महापालिकेचे अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा म्हणून आम्ही आयुक्तांकडे आज मागणी केलेली आहे. नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढच्या आठवड्यापासून आंदोलनाच्या भूमिकेत येईल, कारण ठाण्यात मागच्या अनेक वर्षात अनेक स्लम उभ्या राहिल्या. सो जर या झोल झाला तर त्यातही झोल झाला असणार तर या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी अशी आम्ही आज मागणी केलेली आहे. अपेक्षित आहे की ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त तिथल्या स्थानिक लोकांना, हे माझ्यासोबत काही स्थानिक लोक आहेत, त्यांना न्याय देतील अशी अपेक्षा बाळगतो. आयुक्तांनी काय सांगितलं? आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे की याची मी तात्काळ चौकशी करतो, कारण हा विषय आधीचे जे आयुक्त होते 2008 आहे तो बोलले मला पूर्ण माहिती घ्यावी लागेल, मी फाईल मागवतो, त्याची पूर्ण माहिती घेतो आणि 2 दिवसात तुम्हाला कळवतो असं आयुक्तांनी मला सांगितलं. असं रोड वाइंडिंग मध्ये विस्थापित झाले होते अनेक ठाणेकर नागरिक, त्यांना रेंटरमध्ये जागा देण्यात आली, फ्लॅट देण्यात आली, परिस्थिती तिथली फार वाईट, फार खराब आहे. आणि तुम्ही जर गेलात तर नौपाडामध्ये छेडा आणि छेडामध्ये जी लोक राहतात, ज्यांच्या जुन्या इमारती झाल्या होत्या आणि त्या इमारती तोडण्यात आल्या आणि त्यांना छेडा आणि छेडामध्ये जर आत पाठवले, तिथे पाणी नाही, कचरा साफ करायला बाई नाही, लोक येत नाही, वॉचमॅन नाही, चांगल्या चांगल्या घरातली लोक आज तिथे अतिशय दुर्दैवी अवस्थेत, वाईट अवस्थेमध्ये राहत आहेत. तुम्ही जर छेडा आणि छेडामध्ये गेलेत तर एक मुलगी ठाणे बँक ऑफ टीजेएसबीमध्ये चांगल्या पोस्टवर कामाला आहे आणि ती तिथे राहते. ती बोलते दादा वॉचमॅन नाही आहे, पाणी येत नाही, साफसफाईला कोणी येत नाही, अशी दुर्दैवी अवस्था ठाण्यातल्या त्या त्या इमारतींची झालेली आहे. तात्काळ त्यांच्यावर उत्तमरित्या साफसफाई किंवा पाणी पुरवण्याचं काम ठाणे महानगरपालिकेने केलं पाहिजे, कारण ती लोक नाइलाजास्तव तिथे गेलेली आहेत आणि ठाणेकर जनते ठाणे महानगरपालिकेने त्या ठाणेकर जनतेच्या सोबत राहावी अशी आमची अपेक्षा आहे.